लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज होतंय. 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होतंय. एकूण 102 मतदारसंघांमध्ये आज मतदार आपलं मतदानाचं परम कर्तव्य बजावतील. राज्याचा विचार केला तर आज पूर्व विदर्भामध्ये 5 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया या 5 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. 5 ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार आहे. यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रिंगणामध्ये आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडणार आहे. अवघ्या अर्ध्या तासामध्ये मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होत आहे. 102 मतदारसंघांमध्ये देशभरातल्या आज हे मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रामधल्या 5 मतदारसंघांचा समावेश आहे. पूर्व विदर्भामधल्या 5 मतदारसंघांमध्ये नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 5 मतदारसंघांचा समावेश आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत या ठिकाणी होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, त्यामुळे त्यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये कैद होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.